23 एप्रिलला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आघाडीचा उमेदवारा नेत्याने आज पेण तालुक्यातील ऐतिहासिक असलेल्या आपल्या श्रद्धास्थान असलेल्या सागरसईच्या या परिसरात शेतकरी कामगार पक्षाची जी बैठक या ठिकाणी होत आहे, या बैठकीला ज्याने नुकतंच संबोधित केलं, राष्ट्रीय पातळीपासून ते आपल्या गावपातळीपर्यंत सर्व विचार आपल्या सर्वांच्या समोर ठेवले, ते आपल्या सर्वांचे नेते माझे जैनभाई म्हटलं तुझं लक्ष नाही का काय मी काय बोलतो तिथे आपल्या सर्वांचे नेते भाई जयंत पाटील पेण सुधागड रोहा या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि तिसऱ्यांदा त्यांच्या विजयाची हॅट्रिक आपल्याला जास्ती मतांनी करायची असे धैर्यशीजी पाटील, आदरणीय दिनेशजी पीडी पाटील साहेब ज्याने या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं, ते दिवेकरजी, प्रभाकरजी, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी नाविन्यपूर्ण योजना राबवण्यामध्ये ज्याने अल्प कालावधीमध्ये यश मिळवलं, ते जिल्हा परिषदेच्या कृषी पशुधन खात्याचे सभापती आपले तरुण कार्यकर्ते सहकारी श्री प्रमोदजी पाटील, प्रशासनाचा आणि लोकसंग्रहाचा ज्यांच्याजवळ दीर्घ अनुभव आहे अशा निलमाताई, पंचायत समितीच्या सभापती सभाग्यवती पेंडकर, सर्वांची नावं आज तरी ज्ञात आहेत पण टप्प्याटप्प्याने समजून घेईन, शेतकरी कामगार पक्षाचे उपूर असलेले माझे सर्व ज्येष्ठ सहकारी पत्रकार मित्र आणि या बैठकीला प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीला सारा देश सामोर जातो आहे आणि ऐतिहासिक स्वरूपाच्या निवडणुकीमध्ये उद्या देशाचं संविधान, उद्या देशाची घटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था ही टिकणार की मजबूत करणार, शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता भवितव्याच्या कालावधीमध्ये प्रस्थापित होणार का त्याला कलंकित करण्याचा प्रयत्न केला जाणार, अशा अनेक निर्णयाला आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सामोरं जायचं। प्रदीप नाईकजी आपलं नाव घेण्यासाठी मी विसरलो पण माझ्या निवडणुकीतलं सगळं काही बारकाव्याचे का तपशीलवारपणे तुम्ही त्या ठिकाणी पाहता, एका ऐतिहासिक स्वरूपाच्या निवडणुकीला ज्याला तुम्ही नेहमी या ठिकाणी सामोरं जातो त्याला यापूर्वीचा संबंध पाठव मागोमा आपल्याला सर्वांना घेणं त्या निमित्ताने कर्तव्य ठरत आहे। या देशामध्ये ज्याला स्वातंत्र्य मिळालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था या देशाला सुपूर्द केली, त्या कालावधीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाने या देशाला प्रगतीपथावरती नेण्याचे उत्कंठ धोरण आखले, विशेष करून जो कष्टकरी समाज आहे, जो खड्याबडामध्ये राहतो, मग तो शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कामगार असेल, याच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतल्याशिवाय देशाला प्रगती करता येणार नाही ही मनस्वीपणाची भूमिका त्या कालावधीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूने घेतली। लालबहादूर शास्त्रीने सुद्धा जय जवान जय किसानचा नारा देत त्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची दृष्टिकोनातून या देशातली पहिली कृषी क्रांती त्या कालावधीमध्ये घडवली आणि इंदिरा गांधींचं नेतृत्व मिळाल्याच्या नंतर केवळ गरिबी हटवता नारा त्यांनी त्या कालावधीमध्ये दिला नाही तर बँकांचं राष्ट्रीयकरण करणं, संस्थानिकांचे तनखे रद्द करणं, ज्या मूलभूत विचारासाठी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना ज्या कालावधीमध्ये झाली त्या मूलभूत विचाराशी सुसंगत निर्णय घेण्याची क्षमता इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली त्या कालावधीमध्ये निश्चितपणे दाखवली गेली। राजीव गांधीचं नेतृत्व सुद्धा या देशाने अनुभवलं। संगणकाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आम्ही जे काही प्रगती करतो आहोत ही प्रगती सुद्धा राजीव गांधीच्या नेतृत्वाखाली त्या कालावधीमध्ये सुद्धा निश्चितपणे झाली। वाजपेयी साहेबांचं नेहरूंचं नेतृत्व या देशाला निश्चितपणे मिळालं, त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये निश्चितपणे देशाला प्रगतीपदावरती नेण्याच्या दृष्टीकोनातून पावलं उचलली। भाई ज्याला 2014 निवडणुकीला आपण सामोरं गेलो त्याला कदाचित तुमच्या आणि आमच्यामध्ये मतभेद नसते, तर या देशामध्ये एका बाजूला मोदी नावाचा धंदावर निर्माण झालेला होता, भारतीय जनता पक्ष शिवसेनेला खूप मोठ्या फरकाने विजय मिळवत होता, पण पुरोगामी विचाराच्या मतांमध्ये विभाजन झाल्यामुळेच त्या कालावधीमध्ये गीते त्यावेळेला केवळ 2200 मतांनी उडवून शुकले। बघा त्यावेळीची आकडेवारी,
तुम्ही सहज करते बाई या ठिकाणी म्हणाल की काही मतं त्या ठिकाणी गेली असतील बाजूला, पण तरी सुद्धा पुरोगामी मताची जर काही एकजूट त्या कालावधीमध्ये झाली असती तर त्या मोदीच्या प्रचंड लाटेमध्ये सुद्धा पुरोगामी विचारांची शक्ती या जिल्ह्यामध्ये निश्चितपणाने विजय झाली असती हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. याचा अर्थ असा आहे की नाना पाटलांनी घडवलेला हा जिल्हा असेल, काँग्रेसच्या विचारांचा त्या कालावधीमध्ये घडलेला विचार असेल, या जिल्ह्याने कधी जातीयवादी शक्तीला थारा दिला नाही, कधी जात्यांच्या शक्तीला त्या ठिकाणी उभं केलं नाही, पण पुरोगामी विचाराचा वसा सोबत घेत सर्वसामान्य माणसाची हिताची जपणूक करण्याची भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली गेली आणि त्याच्यातून हा जिल्हा उभा राहिलेला तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. या रायगड जिल्ह्याला इतिहास आहे, कारण छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्याची स्थापना याच तुमच्या माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा हुंकार याच तुमच्या माझ्या जिल्ह्यातल्या ऐतिहासिकातल्या चौदा तळ्यावरती 1927 सालामध्ये देत मनुस्मृतीची होळी त्यांनी त्या कालावधीमध्ये केली. हा विचार या देशाला आणि या महाराष्ट्राला जाज्वल्य पद्धतीने दिला गेला तो हा लढाऊ बाणाचा असलेला जिल्हा आहे. इथं लाट बीट कोणाची चालत नाही, इथं जर काही लाट असेल तर ती विचाराची, पुरोगामी विचाराची, पुरोगामी शक्तीची आणि पुरोगामी ताकदीची त्या ठिकाणी. ही ताकद पुन्हा एकदा संघटित व्हावी, जातीयवादी शक्तीला या ठिकाणी काम करण्याची या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळता कामा नये. या विचाराच्या माध्यमातून मी आणि जयंतभाई आम्ही एकत्रित त्या ठिकाणी आलो. खरं आहे की गेले 50-60 वर्ष या जिल्ह्यामध्ये वैचारिक लढा झाला काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष. माझे वडील सुद्धा एके काही शेतकरी कामगार पक्षामध्ये होते. 62 आसपास त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केला. वैचारिक लढाई या जिल्ह्यामध्ये झाली, अनेक लोकसभेच्या निवडणुका अशा झाल्या 52 सालापासून, कधी काँग्रेस तर कधी शेतकरी कामगार पक्ष, पुन्हा काँग्रेस पुन्हा शेतकरी कामगार पक्ष, अशी लढाई या जिल्ह्याने आणि या राज्याने सुद्धा त्या निमित्ताने अनुभवली. पण अनेक वेळेला या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला मिळालं जयंतभाई, 84 सालामध्ये राजीव गांधींची ज्यावेळेला लाट आलेली होती, इंदिरा गांधींची हत्येची सहानुभूती जगभरामध्ये सुद्धा देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती होती. जे बहुमत पंडित जवाहरलाल नेहरूंना मिळालं होतं ते राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली त्या कालावधीमध्ये मिळालं. पण 84 साली सुद्धा एक देशभरामध्ये लाट असताना या रायगड जिल्ह्यामध्ये दिबा पाटील शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मोठ्या मताधक्या निवडून आले होते. त्या कालावधीमध्ये सुद्धा मी काम करणारा एक छोटा कार्यकर्ता, मी त्याला पोलिंग एजंटचं काम करत होतो, तालुका काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून त्या वेळेला काम करत होतो. हा विचार मी आपल्या समोर एवढ्यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतोय की वैचारिक लढाई या जिल्ह्यामध्ये आपण परस्परांच्या विरुद्ध जरूर लढले. मतभेद होते ते वैचारिक मतभेद होते, मनभेद आपल्या मनाला कधी शिवलेले नव्हते. आणि म्हणूनच परस्परांच्या वरती राजकीय विचारपणाच्या माध्यमातून एका बाजूला टीका करत असताना या जिल्ह्याचं व्यापक हित कसं जपलं जाईल, या जिल्ह्याला विकासाच्या कामाच्या दृष्टीकोनातून आपल्याला पुढे कसं नेता येईल, याच गोष्टीवरती आपण तम ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून एक वेगळी आगळी शक्ती महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामधून उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. आज त्याच वैचारिक लढाईला आपल्याला तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी सामोरं जायचं. काय घडलं 2014 आपल्याला विसरून जायचं आहे, काय घडलं असेल 40-50 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला विसरून जायचं आहे. कारण या देशाची लोकशाही प्रणाली व्यवस्था जिवंत राहिली, ती टिकली, तरच तुम्हाला आणि मला पुढच्या कालावधीमध्ये वैचारिक भूमिकेवरती त्या ठिकाणी मतप्रदर्शन करता येईल. तर तुमच्या आणि माझ्या मनामध्ये किती चांगले विचार असू शकले तर त्या विचाराला मत मांडण्याची संधी त्या ठिकाणी मिळू शकणार नाही. ही वैचारिक लढाई आता या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी लढायचं. हे झालं एका बाजूला राष्ट्रीय पातळीवरती, राज्य पातळीवरती आणि जिल्हा पातळीवरती सुद्धा काम करत असताना आज आनंद गीते त्या ठिकाणी 6 वेळा खासदार म्हणून निवडून गेले, आपल्या मतदारसंघातून 2 वेळा निवडून गेले. भाई 2009 सालामध्ये गीते जे निवडून आले ना ते तुमच्या कृपेने निवडून आले, जे असेल ते असेल, खरं आहे वस्तुस्थितीची खरी आहे. त्या कालावधीमध्ये पराजय पत्करावा लागला आम्हा मंडळींना, कारण आम्ही त्याला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित होतो, आपली ताकद द्यायला पूर्णपणाची त्यांच्या पाठीमागे उभी राहिली. त्या कालावधीमध्ये त्याला काम करण्याची संधी मिळाली, 2014 मध्ये आपल्या विभाजनाच्या माध्यमातून मिळाली. माझ्या नावाचा सुद्धा डुप्लिकेट सुनील जटकर उभा राहिला, त्यालाही 9,500 मतं मिळाली. भाई त्यावेळेला केलंस तू, आता नोकर बाबा मला कधी तो सुनील तटकरे अलिबागला गेला पेजाला कधी राहिला ते कळलंच नाही. आणि अर्धा निघाचा दिवस संपल्यावर तो बाहेर पडला, तोपर्यंत सगळं काही निघून गेलं, विनोदाचा भाग सोडा त्याच्यात. पण वस्तुस्थितीमध्ये निवडणुका जिंकायच्या असतील तर काय घडायचं, ज्याला माझी मतमोजणी चालू होती त्याला मतमोजणीच्या केंद्रात पप्पू पाटील चालू होते, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा होते. एका बाजूला टीव्हीवरती महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या मत फरकाने शिवसेना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार 1,00,000 2-2 लाखाने मताधिक्यावरती त्या ठिकाणी आहेत, आणि मतमोडणीच्या अखेरच्या फेरीपर्यंत
कोण विजय होणार याच्याबद्दलची साशंकता प्रत्येकाच्या मनामध्ये होती. त्यावेळेला माझ्या पराजयाची हुरूर मला जेवढी लागली असेल तेव्हाला समोर लढलेला असताना सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचे जे मतदान केंद्रामध्ये प्रतिनिधी होते त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा उभे राहिलेला अश्रू माझ्यासारख्या कार्यकर्त्याने 5 वर्षापूर्वी त्या ठिकाणी पाहिले. कारण शक्तीचा ज्यावेळेला विजय होतो त्याला पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये असलेल्या संवेदना त्यानिमित्ताने जागरूक होत असतात. आज आपण एकत्रितपणाने लढतो, ही लढाई आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये चालू ठेवायची आहे. आणि ही बाब खरी आहे की मी आज पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या समोर या ठिकाणी संवादित करतो. बरोबर, डॉक्टर अमोल कोले यांची ज्या वेळेला बैठक झाली त्याला माझ्या खांद्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मफलर होताच, काँग्रेस पक्षाचा हात दिशाणी तर होताच, पण शेतकरी कामगार पक्षाचं मानचिन्ह असलेला लाल बावटा सुद्धा माझ्या खांद्यावरती होता. कारण ही वैचारिक लढाई पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी लढायची. आणि मग अशी बाई तुम्ही सांगितलं, मी आज कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगतो आहे, ही केवळ लोकसभेसाठी झालेली आता लढा ही आपण युती नाही आहे. तुमतरी माझं आयुष्य परमेश्वराने जोपर्यंत दिलेलं असेल तोपर्यंत आता आपल्याला दोघांना सामुदायिकरित्या या जिल्ह्याला आधी पुढच्या ताकदीने घडवच्या दृष्टिकोनातून काम करायचं आहे. म्हणून आपली युती भविष्याच्या काळात, युती शब्द सोडून देतो मी, आघाडी ही आपली भविष्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी राहणार आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका येतील, बघितलं धनेशजी मधल्या कालावधीमध्ये देवकवनापासून सगळीकडे आमच्या बैठका झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी कामगार पक्षाच्या, त्यावेळेला सुद्धा हाच अंतर्मनाचा आवाज आम्ही त्या ठिकाणी सांगितलेला आहे की आज ज्या तडफेने ज्या ताकदीने ज्या उत्साहाने ज्या प्रचंड इच्छाशक्तीने तुम्ही लढतात तीच इच्छाशक्ती 2019 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादीकडून तुमच्यासाठी राहिली जाईल हा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी मी देऊ शकतो. कारण विचारपूर्वक आपल्याला भवितव्याच्या कालावधीमध्ये पावलं उचलायचं मी सांगितलं आणि आजही या ठिकाणी सांगतोय की जसा मी आज आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी आहे, तांत्रिक अर्थाने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे, पण मी निवडून आल्याच्या नंतर केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार राहणार नाही तो आपल्या आघाडीचा खासदार म्हणून मला 5 वर्ष काम करायचं आहे हा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ शकतो. या वैचारिक लढाईच्या पाठीमागे आपल्याला पूर्ण ताकदीने उभं राहायचं. हे रेशनजी, तुम्ही या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाचा राजकीय इतिहास मांडला, भवितव्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला आणि मला जबाबदारी घेऊन काय काम करत आहे याची विस्तृतपणाची भूमिका या ठिकाणी सांगितली. आणि जयंतबाईंनी अत्यंत भावना प्रधान आणि दीर्घ पद्धतीचा या ठिकाणी विचार मांडत असतानाच आपल्या सर्वांची जबाबदारी नेमकी काय हे सुद्धा आपल्याला सांगितलं. खरं आहे की आज या मतदारसंघामध्ये आपण ज्याला एकत्रितपणाने काम करतो त्याला गाफील राहून तुम्हाला आणि मला चालणार नाही. ही पुढची लढाई ही आता ही आपण लढत असताना आपल्या आपसामध्ये गैरसमज कसे निर्माण होतील, परस्परांच्या बद्दल अफवा कशा पिसरत जातील, निवडणुकीमधलं या ज्यावेळेला अंधुक होत राहतं त्याला याच गोष्टीवरती प्रचार करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाईल हेच आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं. काय सांगावं सुभाष देसाईंनी, परवाच्या दिवशी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची बैठक झाली, आनंद गीतेने काय काम केलं त्यांनी सांगितलं नाही, शिवसेना काय काम भविष्यामध्ये करणार सांगितलं नाही, त्यांनी काय सांगितलं काय नाही बाबानो एकच काम करा. 2014 सालामध्ये जयंत पाटील सुनील तटकरच्या विरोधामध्ये जे बोललाय जी पुस्तिका छापली तीच घरोघर वाटा, म्हणजे त्यांच्या विचारावरती ते अवलंबून नाही आहे, ती विचारशक्ती त्यांच्याजवळ नाही आहे. आम्ही जो वैचारिक लढा दिला तीच त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची एक त्यांचं भांडवल आहे मला सांगायचं. मी देशील काय या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला की ज्यावेळेला विचार संपतात समोरचा कार्यक्रम कुठला 5 वर्षाचा आपल्याला देता येऊ शकत नाही त्याला निवडणुकीमध्ये यश मिळवायचं असेल तर या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या खासदारांची कामगिरी सांगायची. निलिमा ताई, तुम्ही या ठिकाणी दीर्घकाळ जिल्हा परिषद माध्यमातून काम केलंय, आता गीते साहेबांचं सेवालोक नावाचं पुस्तिका आपल्याला 2-4 दिवसात पाहायला प्रगती पुस्तक 5 वर्षात आणि त्या 5 वर्षाच्या प्रगती पुस्तकामध्ये प्रमोदजी 2,99,000 कामं मंजूर केलेली 2 पानं त्या ठिकाणी आहे. 2,99,000 निलिमा ताई, शेजारी बसलेल्या सभापतींनी 2,99,000 सोडा आपल्या सरपंचांनी 2,99,000 कामं जर काही छापायची ठरवलं तर त्याला सुद्धा 2 पानं पूर्ण नाही इतकी कामं आपण केली. पण खासदाराचं किती प्रचंड काम, सिंहावलोकन शब्द काय दिलाय सिंहावलोकन, आणि त्याच्यामध्ये या सगळ्या कामांचा आढावा त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे. इतकं भव्य दिव्य काम त्या ठिकाणी केलेलं आहे. पण या सिंहावलोकनच्या पुस्तकामध्ये सुद्धा गेल्या 5 वर्षात पेण तालुक्यासाठी 20,54,000 निधी त्यांनी ऐतिहासिक स्वरूपाचा दिलाय ही मांडणी त्यांनी त्या ठिकाणी केली. बघा आपल्या खासदार साहेबांचं काम आपल्या पेणसाठी किती आहे. आणि गेल्या अनेक वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या सोबत आम्ही काम केलं. मी सांगितलं ना मी 92 जिल्हा परिषद अध्यक्ष झालो त्याला मीनाक्षी ताई त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्या म्हणून काम करत होत्या. संसदीय लोकशाहीला कशा पद्धतीने सामोरं जायचं
याचं बाळकडून जर काही मला कुठं पाहायला शिकायला मिळालं असेल तर त्या रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिकायला मिळालं. कारण प्रकृती अस्वास्थ्याशिवाय अस्वास्थ्य असताना सुद्धा ठीक तब्येत साथ देत नसताना सुद्धा एकही अशी जिल्हा परिषदेची मीटिंग झाली नाही की ज्या मीटिंगला स्वर्गीय प्रभाकर पाटील साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही. त्यांच्या उपस्थितीने सभागृह पारदर्शक पद्धतीने उभं राहिलेलं आज तो क्षण 30 वर्षापूर्वीचा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या नजरेसमोर त्या ठिकाणी येतोय. उत्तर कशी द्यायची त्याचबरोबर आपल्याला भवितव्याच्या कालावधीमध्ये नेमकं काय काम करायचं आहे. लोकशिक्षणाचा एक तर वसा त्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळा. भविष्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी त्या ठिकाणी करायच्या. आज काय चित्र पाहायला मिळतंय गुहागरच्या परिसरामध्ये गेल्याच्या नंतर, दापोली मंडणगडच्या परिसरामध्ये गेल्याच्या नंतर, महाड पोलादपूरच्या परिसरामध्ये गेल्याच्या नंतर, माझा आकाशा मतदारसंघ असलेल्या मसाळा शिवधनच्या परिसरामध्ये गेल्याच्या नंतर भाई आज स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणावरती होत. गावामध्ये 25% घरांना देशांची खुल्प त्या ठिकाणी आहे आणि ज्याला माझ्यासारखा कार्यकर्ता प्रश्न विचारतो ही खुल्प कशामुळे आहे. बेरोजगारांना रोजगार मिळण्याच्या साठी आज स्थलांतर मोठ्या प्रमाणावरती होत आहे. आणि गीता साहेबांनी 5 वर्षापूर्वी सांगितलं होतं की काही नाही मला त्या ठिकाणी केंद्रामध्ये तुम्ही पाठवा, केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या सरकारमध्ये मला काम करण्याची संधी मिळणार आहे. सुदैवाने त्यांना अवजड उद्योग खात्यासारखं मंत्रीपद त्या ठिकाणी मिळालं. मी कागदाचा प्रकल्प आणि कागदाच्या प्रकल्पाला कच्चा माल लागतो बांबू, त्या बांबूची लागवड तुम्ही करा असं 5 वर्षापूर्वी सांगितलं. बांबूही जागेवरती राहिलं, कागदाचा प्रकल्प कुठच्या कुठे गेला त्या ठिकाणी. आणि आज प्रत्यक्षात रोजगाराची निर्मिती करणारा कुठला कारखाना या संबंध जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आणू शकत. आपल्या जिल्ह्याचं एकेकाचं वैशिष्ट्य राहिलं. भाताचा कोठार म्हणून गुलाबा जिल्हा त्या कालावधीमध्ये प्रसिद्ध होता, आज नागरीकरण वाढत गेलं. कारखाने एका बाजूला मोठ्या प्रमाणावरती आपलं सरकार संयुक्त पैसे सरकार ज्या कालावधीमध्ये होतं त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी वाढलं गेलं. आणि आज प्रत्यक्षामध्ये मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्र अशा पैकीच्या घोषणा त्या ठिकाणी करत असताना सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने नवीन प्रकल्प आणण्याच्या दृष्टीतून प्रयत्न त्या ठिकाणी केले. अलिबागला एक कार्यक्रम झाला आणि अलिबागला घोषणा केली गेली की पेण ते अलिबाग रेल्वेची लाईन मंजूर झाली आणि आता त्याचं काम लवकर सुरू. रिशलजी अशी बनवाबोरी अशी फसवाफसवी म्हणजे उत्तम उदाहरण म्हणजे ती आहे. अजून तो रेल्वेचा मार्ग कुठून जाणार याचं नियोजन, त्याच्यासाठी भूमी संपादन कुठून करावं लागणार याच्या बाबतीतले पतव्यवहार सुद्धा कलेक्टर करत आहे. पण आता निवडणूक आल्याच्या नंतर जयंत पाटलांच्या अलिबाग तालुक्यामध्ये आता नेमकं काय सांगायचं तर पेण ते अलिबाग त्या ठिकाणी रेल्वे काढला जाईल अशा पैकीच्या घोषणा त्या ठिकाणी करा. आश्चर्य वाटेल या पुस्तकामध्ये माझ्या रोहा नगरपालिकेमध्ये मी 80 कोटी रुपये जे मंजूर केलेत ते काम सुद्धा त्यांनी मंजूर केल्याचा दावा त्या ठिकाणी केलेला. आता इतका तद्दन खोटेपणाने जर काही काम केलं जाणार असेल तर ही जनता सुविधे आपले कार्यकर्ते तळागाळामध्ये जनतेची समरस झालेले तुम्ही सर्वजण या वैचारिक लढाईच्या मुकाबल्यातून आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये काम करा. एन माईने सांगितली ती वस्तू की लोकसभेला खूप मोठा फरक राहत असतो पण काय अनमोलं 2380 मतदान केंद्र आणि मी पराभूत झालो 2100 मतदान. म्हणजे एका मतदान केंद्रावरती जर एक मत मिळू शकलं असतं तर कदाचित मागच्या निवडणुकीचा निकाल वेगळा लागू शकला असता. निवडून आला असतो तरी सुद्धा भेटलो असतो कारण या जिल्ह्यातली वैचारिक लढाई त्याची जाण आणि जाणीव तुम्हाला आणि मला त्या कालावधीमध्ये सुद्धा झाले. माझ्या सांगण्याचा मतदार्थ एवढ्यासाठीच आहे की आज प्रत्येक मतदान केंद्र नियाची तुम्ही आखणी करतात, जी प्रदीप नाईक आखणी करतायत ती तुम्ही या ठिकाणी आखणी करतात. मी 25 वर्ष निवडणुका लढत आलो, मी पण अजून केली नाही आणि अजूनही राष्ट्रवादीने सुरू केली नाही. पण त्याच्या एक पाऊल पुढे आता हा उमेदवार राष्ट्रवादीचा नाही तर तो शेतकरी कामगार पक्षाचा आहे. या भूमिकेतून त्या ठिकाणी तुम्ही आखणी करण्याचा प्रयत्न करता. ही सर्वात जमेची बाजू ताकदीची बाजू. नव्याने उमेद एका लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ती मिळणारी एक जबरदस्त ताकद त्या ठिकाणी नम्रतापूर्वक हे आज या पवित्र मंदिरामध्ये आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. ज्या पवित्र मंदिरामध्ये जमत तुम्ही अनेक वेळेला लोकसभेचा किंवा विधानसभेच्या निवडणुकीचा शुभारंभ केला असेल, मोहनभाईंच्या निवडणुकीचा शुभारंभ केला असेल, धैर्यशीलजी दोनदा उभे राहिले त्यांच्या निवडणुकीचा शुभारंभ केला असेल आणि आज माझा शुभारंभ करण्यासाठी तुम्ही हे स्थळ निवडलं याचा अर्थ असा आहे की तुमच्या निवडणुकीमध्ये जसं तुम्ही पाहता त्याच्याही पेक्षा काकडभर सरस माझ्या निवडणुकीकडे तुम्ही आपुलकीने पाहता हे त्याच्यातलं उदाहरण त्या निमित्ताने पाहायला मिळते. ही आत्मीयता ज्यावेळेला पाहायला मिळते या विचारधारेतून भविष्याच्या कालावधीमध्ये ज्याला आपल्याला काम करण्याची गरज असते त्याला हे काम निश्चितपणाने केलं जाईल. मगाशी आमच्या तरुण सहकाऱ्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या, खरं त्यांनी कदाचित एका ग्रामपंचायतीचा उल्लेख केला असेल पण गेली जिल्हा परिषद आपण एकत्रित लढ, पंचायत समितीच्या निवडणुका आपण एकत्रित लढ, या निवडणुकीला आपण एकत्रितपणे सामोर गेलो.
खरं आहे की एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपण एकत्रितपणाने येण्याच्या दृष्टीतून काही कदाचित घडलं नसेल, पण पुढच्या कालावधीमध्ये मी आपल्याला शब्द देतो आहे की पुढच्या कालावधीमध्ये ग्रामपातळीपासून त्या सगळ्या निवडणुका आपल्याला एकत्रितपणाने परस्परांना विश्वासात घेऊनच लढायच्या आहेत, आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा काहीतरी 4-5 दिवसामध्ये संयुक्तपणाने आपण त्या बाबतीमध्ये बैठक घेऊ, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही कार्यकर्ते असतील, काँग्रेस पक्षाचे सुद्धा काय नेत्यांना आज मी आज दुपारी भेटणार आहे, असं एकत्रितपणाने येऊन भविष्याची वाटचाल आपल्याला कशापर्यंत करायचं आहे त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा नियोजन करू, पुन्हा आपल्याला ही खंत जाहीरित्या मांडावी लागणार नाही असा शब्द सुद्धा आज जयंतभाईंच्या धनशिंच्या समोर आपल्याला सर्वांना या निमित्ताने देऊ इच्छितो। लढाई तशी सोपी नाही, एका बाजूला जयंतभाईंनी सांगितल्याप्रमाणे नुकत्याच घडलेल्या घटनांचा आधार घेत या निवडणुकीला सामोर जाण्याची सरकारमध्ये असलेल्या पक्षाची त्या ठिकाणी तयारी। आपण सांगितलं पाहिजे मतदारांना की गेले 4.5 वर्ष महाराष्ट्रात आणि देशामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती आहे। मला आपण सांगा, तुम्ही सगळे व्हॉट्सअप सोशल मीडियाचा वापर करणारे आहात, वर्तमानपत्र वागणारे वाचणारे तुम्ही जागरूक त्या ठिकाणी आहात, गेल्या 4.5 वर्षामध्ये सांगा ही सत्तेवरती बसलेली मंडळी 4.5 वर्षात देशात आणि राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे, पण असा 4.5 वर्षातला असा एकही दिवस गेला नाही की ज्या दिवशी शिवसेनेने भारतीय जनता पक्षावरती टीका केली नाही किंवा भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेवरती त्या ठिकाणी टीका झाली नाही, एकही दिवस असा सामनाचा छापला गेला नाही की ज्याच्यातून नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्यावरती प्रचंड शब्दामध्ये त्या ठिकाणी टीका टिप्पणी केली। आज 4.5 वर्षामध्ये तुम्हाला मजबूत पद्धतीने सरकार चालवण्याची संधी मिळाली, देशामध्ये मिळाली, राज्यामध्ये मिळाली, 80 बॅरिस्टर आंदोलनचं सरकार होतं त्यावेळेला जेवढं संख्याबळ होतं तेवढ्यानंतर 85, 90, 95, 99, 2004, 2009 या कुठल्याही निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या त्याही कुठल्याही सरकारला जे संख्याबळ नव्हतं जयंतभाई, या संख्याबळ भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारला आहे। 200 आमदारांचं संख्याबळ आहे, मजबूत संख्याबळाचं सरकार, पण तेवढंच महाराष्ट्राच्या इतिहासातलं दुर्बळ सरकार अशी संभावना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते। जरूर मी आणि जयंतभाईंनी, धनशिंजीनी, पंडित पाटलांनी किंवा अजितदादांनी किंवा धनंजय मुंडेजींनी या सरकारच्या फसव्या कर्जमाफीच्या वतीमध्ये टीका टिप्पणी केली, कारण आम्ही विरोधक होतो, आम्हाला त्या गोष्टीची सर्वच माहिती त्या ठिकाणी होती, परंतु उद्धव ठाकरे सुद्धा अनेक वेळा बोलले की ही कर्जमाफी ही फसवी आहे, हे नालायकांचं सरकार राज्यात आणि देशामध्ये त्या ठिकाणी बसलेलं आहे। उद्धवजी, या नालायकांच्या सरकारमध्ये तुमचे मंत्री होते, ते नेमके कोण होते ते सुद्धा तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये जनतेपुढे स्पष्ट करावं लागेल, कारण विचाराची लढाई विचाराच्या माध्यमातून करत असतानाच सत्तेमध्ये तुम्ही एकत्रितपणे राहिलात, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताच्या दृष्टीकोनातून तुम्ही काय करू शकला नाही, आणि मग आता वेगळा विचार त्या ठिकाणी लोकांच्या समोर सांगण्याच्या संदर्भामध्ये कारवाई केली जात असेल तर आता जयंतभाईंनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मतदारांच्या पर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे। ही लढाई आपण एकत्रितपणाने का लढतो हे सुद्धा प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी सांगण्याची गरज आहे। दीर्घकाळ आपण परस्परांच्या विरोधामध्ये लढलो असेल, पण आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला तर काय प्रश्न पडला की आता सुनील तटकरेला कसं मतदान करायचं, उद्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना जर काय प्रश्न पडला की धैर्यशील पाटलांना आम्ही का मतदान करायचं, तर ते सांगण्याची जबाबदारी माझी असली पाहिजे, मी ती घेतली पाहिजे, नव्हे तर माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही भूमिका समजून घेतली पाहिजे की लोकसभेला सुनील तटकरे जो विजय झाला तो जयंत पाटलांमुळे, धैर्यशील पाटलांमुळे विजय झाला, ही भूमिका माझ्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी समजून घेतली पाहिजे। ज्या मतदारांच्या वरती गेले 30 वर्ष आपण प्रेम केलं, ज्या मतदारांच्या सर्वात समावेशक समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून योगदान देऊन आपण त्या ठिकाणी काम केलं, याच भूमिकेवरती आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा काम करा। खारे पाण्यातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल याचा उल्लेख जयंतभाईंनी अलीकडे, मी माझ्या भाषणात अनेक वेळेला त्या बाबतीमध्ये बोलत आलो, धैर्यशील पाटलांनी लाँग मार्च काढला, नाहीतर MMRDA आणि MMRDAचा निधी आणि पेण तालुक्यातला ते कार्यक्षेत्र MMRDAकडे अगोदर सुद्धा होतं, पण तुम्ही जाणीवपूर्वक याला लाँग मार्च काढलात, 100 किलोमीटर इथून मुंबईच्या पर्यंत वर्षा बंगल्यावरती धडक मांडण्याचं तुम्ही कळलं, उपजतपणाने संघर्ष तुमच्या रक्तामध्ये भिनला आहे, तुमच्या अंगामध्ये भिनला आहे, तुमच्या विचारामध्ये भिनला आहे, स्वर्गीय मोहनभाई पाटलांचं नेतृत्व करत असताना, प्रभाकर पाटील या जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना, दत्ता पाटील या जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना तो संघर्ष तर तुम्ही पाचवीला पुढल्यासारखा तुम्ही आयुष्यभरामध्ये जपला, सरकार कोणाचा असो पण आपल्या मतदारसंघामध्ये निधी खेचून आणण्याची ताकद तुमच्या मतदान तुमच्या रक्तात तुमच्या ताकदीत तुमच्या मनगटामध्ये त्या ठिकाणी आहे, पण मोठ्या प्रमाणावरती MMRDAचा निधी त्या ठिकाणी आणू शकतो। काही माणसं त्या ठिकाणी जाऊन बोलत असतील, पण त्या खाऱ्या पाण्यातल्या सर्व नागरिकांना निश्चितपणे माहीत आहे, आणि मला ही जाणीव आहे, मी ज्यावेळेला पालकमंत्री असताना बैठक घेतली होती त्याला निलिमा पाटील रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, माझ्या कालावधीमध्ये मी प्रयत्न केला,
त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी त्या काही प्रमाणात का होईना त्या सगळ्या परिसरातला पाण्याचा प्रश्न सोडवा गेला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणावरती निधी देण्याचं काम त्या कालावधीमध्ये केलं. आता दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जाईल, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. जयन माईने सांगितलं, धरेशीलजीने सांगितलं त्याप्रमाणे वैचारिक सिद्धांतावरती अवलंबून असणारा या तालुक्यातला कार्यकर्ता जो विचार करतो, ज्याच्या मनामध्ये पक्षाची विचारसरणी पूर्णपणाने भिनलेली आहे, त्या विचारसरणीला ताकद आणि शक्ती देण्याचं काम आपण सर्वांना पुढच्या कालावधीमध्ये करावं लागणार. आणि म्हणूनच ही 23 तारखेची लढाई आता कोणा एका व्यक्तीपुरता सीमित नाही, ती आपल्या सर्वांची लढाई आहे असं मानून आपण सर्वांनी काम करावं एवढी तंब्रतापूर्वक विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आलो आहे. आणि खरं आहे की भाई माझी निशाणी घड्याळ आहे, त्यामुळे पहिल्या प्रथम तुम्ही घड्याळाला मतदान करा आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये पहिल्या प्रथम जी निशाणी असेल मग ती खड्यार असेल किंवा जी आता तर कपशी आहे असेल ती जी तुम्हाला मिळेल ती त्याच्यावरती मलाही बटन दाबायचं आहे, कारण मी पेण मतदारसंघातला मतदार आहे. मी काय शिवतय पेण विधानसभा मतदारसंघात येतं, मी शिवदयला गेलो तिकडे आणि निवडूनही आलो, पण माझं मतदान जे आहे ते पेण विधानसभा मतदारसंघातलं आहे. मला माझ्या हक्काचा आमदार मोठ्या मताधिकारी सुद्धा निवडून आणायचं बटन दाबू जसं तुमचं. आता ही सलामी मला का दिली मी बोलतोय ते खरं आहे का नाही ठरवलं ते. बाबा काळजी करू नकोस, दुप्पट हमीभाव कसा द्यायचा ते माझ्यावर सोड, मी त्याच्यातच माझं आयुष्य केलं. या सरकारसारखं किमान आधारभूत किंमत उत्पन्नाच्या 1.5 दिली जाईल असं सांगण्यासारखं काम नाही, मापात का पाप नाही आणि हिशोबात चूक नाही, बिलकुल होणार नाही त्याच्यात. कारण आपण आता एका विचाराच्या माध्यमातून एकत्रित आलेलो आहोत, हा विचार या देशाच्या संवर्धनासाठी, लोकशाहीच्या संवर्धनासाठी, घटनेच्या संवर्धनासाठी, या कारणासाठीच आपण एकत्रितपणाने आलेलो आहोत. ही वैचारिक एकत्रितपणा आहे, ही सत्तेसाठी केलेली युती आघाडी नाही आहे. कारण सत्ता हे उपभोगण्याचं साधन असू शकत नाही, सत्ता हे सेवा करण्याचं साधन आहे, त्या साधनातून तुम्ही लोकांची सेवा केली पाहिजे या भूमिकेतून काम करणारा आम्ही सर्व कार्यकर्ते असल्यामुळे या वैचारिक लढाईला आपण सर्वांनी मिळून कामाला लागावं. अजून 29 दिवस आहे आणि 29 तारखेला मी अर्ज भरणार आहे. आपल्या सर्वांच्या नेतृत्वाखाली 29 तारखेला अर्ज त्या ठिकाणी भरणार आहे आणि आपली ही संबंध पुढच्या कार्यक्रमामध्ये मी दरेशेलजी सांगितल्याप्रमाणे मी 2 दिवस नक्कीच पेंडला येईल. जिथे जिथे तुमच्या दृष्टीने नियोजन करत असेल त्या ठिकाणी करा, पण छोटी प्रचाराची धुरा ही तुम्हालाच त्या ठिकाणी माहिती आहे आणि ती समर्थपणाने तुम्ही त्या ठिकाणी कराल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आलात, संख्येपेक्षा उत्साहाने आलात. उत्साह इतक्याच इच्छाशक्ती आहे आणि इच्छाशक्तीचे म्हणजेच आपल्याला आपला आघाडीचा उमेदवार मोठ्या फरकाने त्या ठिकाणी निवडण्याचा आहे. या इच्छाशक्तीबद्दल, या तुमच्या असलेल्या या संबंध विचाराच्या बद्दल आणि मोठ्या संख्येने आल्याबद्दल मी सुद्धा तुम्हाला लाल सलाम करतो आणि माझे विचार सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.